नमस्कार फ्रेंड्स, मी मेघा परब. मेघा किचन अँड आर्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ह्या दोन कैरी घेतलेल्या आहेत, त्या आपण उकडून घेणार आहोत. उकडून त्याचा पल्प काढून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर ह्या आपण आता उकडत ठेवूया. 2-3 शिट्ट्या केले का चांगल्या मस्त उकडून येतात आणि पटकनही होतात कुकरमध्ये केल्यावर. तर कुकरमध्ये घालून आता आपण त्या उकडून घेऊया. ही आपली कैरी उकडून झालेली आहे. मी कुकरमध्ये याला 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या, लगेच पटकन होऊन झालेली आहे. आता थंड झाल्यावर आपण त्याची हे साल काढायची आणि ह्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. आणि कैरीचा पल्प त्याच्यामध्ये, कैरी तुमची कशी आहे, किती आंबट आहे, त्याच्यावर तुम्हाला गुळ साखर लागणार आहे. माझी कैरी मिडियम आहे, जास्त आंबट नाही, काय गोड नाही. तर त्याच्यासाठी मी साधारण 2 कैरीसाठी 1.5 वाटी गुळ घेतलेलं आहे, 2 चमचे साखर घेतलेले. साखर घातल्यामुळं चवीत फरक पडतो, चांगली चव लागते. म्हणून 2 चमचे साखर आहे, 1.5 वाटी गुळ आहे. आणि ह्याला मी थोडंसं 7-8 मिरी आहेत आणि 1/2 चमचा जिरे आहे, ते तव्यावर भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे. तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण ह्याचा पल्प काढणार. गुळ, साखर आणि पल्प मिक्सरला फिरवून घेणार. तुम्ही गुळ पल्पमध्ये पण पातळ पाणी करून त्याच्यामध्ये पण विरघळू शकता, पण मिक्सरमध्ये जर वाटलं तर पटकन होऊन जातं पल्प बरोबर. तर आता आपण ते पल्प काढून मिक्सरमधून वाटून घेऊ. हा आपण कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे. हे असं साफ करून घ्यायचं पूर्ण. आपण चाकूने सुरीने असं सालांना असतं ते चिकटलेलं काढून घ्यायचं सगळं. सगळं आपण हे काढून घेतलेलं आहे. ते आता आपण या मिक्सरच्या भांड्यात हा पल्प टाकणार, गूळ टाकणार आणि साखर टाकणार. आणि मिरीपूड आणि जिरेपूड जे आहे ते आपण नंतर सरबत तयार झाल्यावर, पन्ह तयार झाल्यावर त्याच्यावर घालणार आहोत. तर हे आता आपण सगळं वाटून घेऊया. हे आता आपलं मिक्सरमध्ये मी वाटून काढलेलं आहे, त्याच्याबरोबर गूळ साखर वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता. आणि हे पन्ह हे उकडूनच कैरी करायचं असतं. कच्च्या कैरीचं पन्ह हे आपल्याला त्रासदायक होतं, घसा धरू शकतो, खोकला येऊ शकतो. आणि कैरी उकडल्यामुळे त्याच्यातले कुठलेही व्हिटॅमिन त्याच्या बाहेर जात नाही. फक्त काय होतं, कैरी उकडल्यामुळे त्याचा जो डिंक आहे तो पाण्यात उतरतो. बाकी सगळे व्हिटॅमिन हे कैरीतच असतात. आणि पन्हही उकडलेल्याच कैरीचं प्यावं, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. कच्च्या कैरीचं पिलं तर त्रासदायक होऊ शकतं. तर असं हे आपलं पन्ह तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी थंड पाणी वापरलेलं आहे. तुम्ही बर्फ वापरू शकता, गार पाणी फ्रीजचं वापरू शकता. मी माठातलं पाणी वापरून केलेलं आहे. असं हे आपलं कैरीचं पन्ह उन्हाळ्यासाठी आल्हाददायक असं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण मिरी पावडर आणि जिरे पावडर घालणार. ही मी घरीच तयार केली, तव्यावर भाजून केलेली आहे. 5-6 मिरे आहेत, 1/2 चमचा जिरे पावडर आहे. ती आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. चाळणीने टाकायचं, म्हणजे जो जाड आहे त्याच्यामध्ये दाणा थोडासा, तो तोंडात येणार नाही असं चाळून टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता, म्हणजे त्याचं सगळं जे आहे काही मिरी आणि जिऱ्याचं ते सगळं आपल्या पन्ह्यामध्ये आपण घेऊ शकतो असं चाळणीने. आणि ह्याची चव खूप छान लागते. असं जर तुम्ही कैरीचं पन्ह बनवलं तर खूप मस्त आहे, चवीला छान आहे, शरीराला चांगलं आहे. असं उन्हाळ्याचं चांगलं असं कैरीचं पन्ह घरच्या घरी बनवून नक्की प्या. आता आपण ते ग्लासमध्ये काढून घेऊ. मी थोडंसं मीठ टाकते, किंचित अगदी, त्याने चवीत बराच फरक पडतो. कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव अजून चांगली होते. म्हणून थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. मी याच्यात कुठलाही कलर वगैरे काही टाकलेला नाहीये. जो आपला कैरीचा कलर आहे तोच आहे, गोड कैरीचा. कुठलाही बाहेरचा फूड कलर कसला वापरलेला नाही याच्यामध्ये. तर हे असं आपलं थंडगार कैरीचं पन्ह घरच्या घरी तयार झालेलं आहे. असं हे आपलं घरच्या घरी कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. मी 2 मिडियम कैरी घेतल्या होत्या, त्याचं 5-6 ग्लास पन्ह तयार झालेलं आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा.